अखेर पैलवान चंद्रहार पाटील शिवसेनेत जाणार. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील लढण्याची शक्यता. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, जेईई, सीईटी अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा उद्या मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार असून चंद्रहार पाटलांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी नक्की समजली जाते. सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल झाल्याचं समजतंय. शिवसेनेनं कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला आहे, त्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाण्याची आणि त्या जागेवर पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. उद्या मातोश्रीवर चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लॉटरी लागण्याची शक्यता अधिक आहे.